जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषध घोटाळ्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये अचानक हजेरी लावली एवढंच नाही तर ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये येऊन खुर्चीवर बसले त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या याबाबतची माहिती जिल्हा परिषदेमध्ये वाऱ्यासारखी पसरली अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातून थेट सूचना आल्यानंतर पुन्हा रजेचा अर्ज देऊन डॉक्टर पाटील जिल्हा परिषदेमधून निघून गेले मात्र याबाबतची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषध घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजलाय औषध खरेदीतील अनियमितता जादा दरानं औषधं खरेदी करणं नियमबाह्य खरेदी या प्रकारामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पाटील यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली त्यामुळे डॉ प्रकाश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं या प्रकरणाच्या चौकशीमध्ये डॉ प्रकाश पाटील आणि औषध निर्माता बी डी चौगले यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी अहवाल शिक्षण संचालकांकडे पाठवण्यात येणार आहे असं असतानाही डॉ डॉ प्रकाश पाटील शुक्रवारी अचानक जिल्हा परिषदेत अवतरले जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन खुर्चीवर बसले सक्तीच्या रजेवर असताना डॉक्टर प्रकाश पाटील केबिनमध्ये बसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या ही माहिती वाऱ्यासारखी जिल्हा परिषदेत पसरली अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कान टोचल्यानंतर आणखी काही दिवसांचा रजा अर्ज देऊन डॉक्टर प्रकाश पाटील जिल्हा परिषदेतून निघून गेले मात्र याबाबतची चर्चा जिल्हा परिषदेत दबक्या आवाजात सुरू आहे